शेतकऱ्यानं विषारी सापाला सानिध्यात दिला आहे जा साप दिसला की प्रत्येकाची घाबरगुंडी उडते सापाला मारण्याचा प्रयत्न होतो मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथील राजशेखर लक्ष्मण बाके यांच्या गट नंबर एकशे अठ्याहत्तर या शेतात धामिण जातीचा साप निघाला या सापाला राजशेखर बाके यांनी न मारता आपल्या शेतात असलेल्या विहिरीपर्यंत अगदी सुरक्षितपणे जाऊ दिला सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना साप हे आता मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि असाच एक प्रसंग आहेरबाडी येथील शेतकरी राजशेखर बाके यांच्या शेतात पाहावयास मिळाला मात्र हा विषारी साप दिसत असताना त्याला कुठलाही मारण्याचा सा प्रयत्न झाला नाही मात्र हा साप कसा सुरक्षितपणे निसर्गाच्या सान्निध्यात जाईल असा विचार राजशेखर बाके यांनी केला एक प्रकारे त्यांनी या सापाला जीवदानच दिलं त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होते